नमस्कार मित्रांनो तर आता उन्हाळा हा सुरू झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडांचं पाणी व्यवस्थापन कारण ऊन इतकं कडक होतं की आपण रोज जरी झाडांना पाणी घातलं तरी ते वाळून जातं तर त्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे जर आपलं टेरेस गार्डन असेल किंवा जर आपण शेतामध्ये देखील झाडं लावली असतील तर आपण देखील ही उपाययोजना करू शकता ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे फुकट त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत आणि ते करून आपला भविष्यामध्ये नक्की फायदाच होईल ते के तर त्यासाठी मी काय केलं आहे ते तुम्हाला आता दाखवतो तर अशी मी झाडं इथे लावली आहेत बांधावरची हे आपण इथे पाहू शकता त्याचा देखील व्हिडिओ मी बनवला होता तर मी केलं आहे काय ते तुम्हाला दाखवतो तर आपण आता हे बांबूचं बेट इथे पाहू शकता तर उन्हाळ्यामध्ये होतं काय की झाडाची जी पानं असतात ती अशा पद्धतीने खाली पडतात तर आपण हे झाडाची पानं पाहू शकतात तर याचा खूप चांगला फायदा आपण इथे करू शकतो तर हे संत्रीचं झाड बघा तर या संत्रीच्या झाडाच्या खोडाभोवती ही पानं आम्ही इथे टाकलेली आहेत याचा फायदा असा होतो की आपण या झाडाला जे पाणी देतो त्याचं बाष्पीभवन हे खूप लवकर होत नाही जर आपण खोडाभोवती जर जमीन उघडी असेल आणि त्यावर जर दुपारचं कडक ऊन पडलं तर ते पाणी लगेच वाळून जातं आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी झाडाला पुन्हा पाणी देण्याची गरज पडते पण अशा पद्धतीचा पाला हा जर आपण झाडाच्या खोडाभोवती टाकला तर पाण्याचं बाष्पीभवन हे लवकर होत नाही आणि साधारणतः तीन ते चार दिवसानंतर आपण पाण्याचं रोटेशन हे करू शकतो दुसरी गोष्ट अशी की या पाल्याचं हे खत तयार होतं आणि नॅचरल ह्युमिक ॲसिड हे झाडांना मिळतं जर आपल्याकडे आंब्याची झाडं असतील किंवा बांबू असेल किंवा कोणतंही झाड असेल त्या झाडाचा पाला पाचोळा अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये गळत असतो तर तो पेटून देऊ नका तर अशा पद्धतीने गोळा करून आपण तो झाडाच्या खोडाभोवती टाकू शकतो रिकडे पा देखी आए, था था देखी हा देखील एक पेरू आहे या पेरूच्या खोडाभोवती देखील आम्ही इथे झाडाचा पाला पाचोळा हा टाकलेला आहे त्याचा दुसरा फायदा म्हणजे आपण जे पाणी देतो त्यामध्ये काँग्रेस किंवा तण हे उगवतं पण असा जर पाला आपण खोडापावती टाकला तर कोणत्याही प्रकारचं तण हे खोडाभोवती उगत नाही आणि आपण जे पाणी देतोय त्याचा शंभर टक्के फायदा हा फक्त त्या झाडाला होतो त्यामुळे उन्हाळा अतिशय कडक होत चाललेला आहे आपल्याकडे देखील कोणतंही झाड असू द्या आंबा पेरू चिक्कू सगळ्या झाडांची पानं ही गळतात ती गोळा करा पेटून देऊ नका आपल्याकडे जी झाडं असतील त्या खोडाभोवती टाका आणि त्याला पाणी सोडा जेणेकरून आपल्या पाण्याची नासाडी ही होणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये आपले झाड देखील चांगले राहील तर हा उपक्रम आपण नक्की राबवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका बाय